उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील बसवराज करपे यांच्या जीवनावर आधारित चांदण्यातला प्रवास या गौरव विशेषांकाचे प्रकाशन हिप्परगा येथे करण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथील बसवराज करपे यांच्या जीवनावर आधारित चांदण्यातला प्रवास या गौरव विशेषांकाचं प्रकाशन हिप्परगा इथं करण्यात आलं. यावेळी माजी आमदार दिलीप माने, शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, मशरूम गणपतीचे पुजारी धनंजय पतंगे, सुनीता भोरेवार, राजकुमार हौशेट्टी आदींची उपस्थिती होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लातूर येथून वरिष्ठ विभागीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यामुळे बसवराज चंद्रशेखर करपे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी महादेवी बसवराज करपे यांचा ग्रामस्थ आणि मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचं पुस्तक खूप चांगलं लिहिलं, त्याचं 160 ते 100 आणि खूप चांगलं त्याची म्हणजे मनोगत लोकांनी पण चांगल्या पद्धतीने मनोगत. पण एवढं सगळं असताना कधी त्यांच्या मनात असं अहंपणा नव्हता, कधी गुणगुण नव्हतं की मी एवढा मोठा अधिकारी आहे, मी एवढा मोठा इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करतो. चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. आयुष्यातल्या आता ते वया मनापूर्ण रिटायर व्हावं लागतं, त्यांचं काही आमच्यासारखे नसते राजकारण. आम्ही 90 वर्ष झालं तर आम्ही उभाराचं दडपड असतो. आणि त्यांचं कार्य त्यांचं पद्धत बघितलं तर ते काही गप बसणार नाही. त्यांच्या हाताखाली अनेक शिष्य तयार करतील, अनेक लोक तयार करतील, कार्यक्रम तयार करतील, आणि गप बसणारी व्यक्ती असं मला नाही वाटत. कादर साहेबांची दृष्टी आपल्यावरती पडावी, जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं तिकीट आपल्याला मिळावं, हा स्वार्थ त्यांच्या मनामध्ये असतो. म्हणून काही लोक उपस्थित राहतात. साहेबांनी आम्हाला बघावं. पण आज इथं उपस्थित असलेली माणसं करपे साहेबांकडनं काहीतरी मिळावं म्हणून उपस्थित नाहीये, हा त्यांचा मोठेपणा आहे. चांदण्यातला प्रवास या गौरव अंकाचे कार्यकारी संपादक राजकुमार हौशेट्टी यांनी पुस्तकाविषयी अधिक माहिती दिली. बसवराज करपे साहेब सेवानिवृत्त झाला आहे. सेवानिवृत्तीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने परिवाराच्या वतीने त्याचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. बसू आमच्या दृष्टीने तो बसूच आहे. आम्ही त्याला कधी साहेब स्वतःहून रागाले आता मी साहेब नाही, बसूच आहे, मला बसूच म्हणायचं की त्याचं प्रत्येक व्यक्तीला ही राहायचं. पण खेडेगावात कशी प्रथा, एखादा माणूस मोठा झाला तर त्याला साहेब म्हणायचं की साहेब म्हणायचं, पण त्यांना ते साहेब म्हणून घेत नव्हता. कुणाकडूनही सर्वसाधारण व्यक्ती अशी गावात त्या प्रत्येकाला मी जावं लहानपणापासून राहिले, मला ज्या नावानं तुम्ही बोलत होता त्याच नावानं माझ्याशी संबंध ठेवावं लागेल असं त्याचं एक हे राहायचं. त्यामुळे त्यांना कधीच मोठेपणा केला नाही, साहेबांसाठी कधीच वागला नाही. त्यामुळे आज बघितलं आपण या सरकार सोडायला किती लोक सुरक्षितेनं, एकतर गावातील दोन लग्न होते आमच्या तरी पण एवढी लोक आले. या कार्यक्रमासाठी डॉक्टर शिवरत्न शेटे सर आमदार दिलीप माने मालक हे सुद्धा उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल तांबे, बापू जगताप, आकाश चिखले, गणेश हौशेट्टी, सोहन गोरे, नागराज हौशेट्टी, युगराज चौगुले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक भगवान चौगुले तर सूत्रसंचालन समर्थ चौगुले यांनी केलं. आभार राजकुमार हौशेट्टी यांनी मानले.